नमस्कार, शुभ दिवाळी तुमका भी। खुशी तो दादा एक दुख सुद्धा दिसता की आम्ही दिवाळीचा दिवाळीचा टॉपिक उलयतात, पण आम्ही एज्युकेशनचेर उलयतात। जो तुम्ही गव्हर्नमेंट स्कुलांचो इश्यू जाल्ला, तो रायज केल्लो जस्टीस मेळपाक जाय 45 भुरग्यांक, हेच्या खातीर रायज करता। एक्झॅक्टली इश्यू आसा कितें ते समजून घेवपाक जाय। पयली हांव इंट्रोडक्शन दिता। म्हजें नांव राहुल शानबाग, हांव एक सोशल वर्कर बेज इन मारगांव फातोडा। हो इश्यू आसा की म्हळ्यार एक 45 पेरंट्स म्हळ्यार अरावंड 30 भुरग्यांचे पेरंट्स म्हाजे कडेन एप्रोच जाल्ली की तेंच्या भुरग्यांक मुद्दम करून फेल केला आनी टिचर्सान कांयच एफर्ट करूं ना अशें म्हणून। सो हांवें चिंतलें की हेतून डेप्थ नॉलेज काडचें पयली, कित्याक बिश्टें कोणाचें आयकून वी कॅनॉट एज्युम द डिपार्टमेंट ऑर ऑथॉरिटीज। सो आमी ते हितून गेले, डेप गेले, आमकां थोडे विडियोज मेळ्ळे, थोडे फुटेजीस फोटोज मेळ्ळे, जे क्लियरली मेन्शन करता की स्कूल ऑथॉरिटीज आमचे खंयचेय तेंचे एसओपी फॉलो करना, म्हणल्यार तेंचे रुल्स अँड रेगुलेशन्स जे आमी तांकां गुरू म्हणटा ते तसले तेंचे कांयच रुल्स फॉलो करना, कांयच करना। शिक्षणा बाबतीत जाल्यार सेफ्टी बाबतीत भुरग्यांचे कांय ते जे आमी पीएम श्री फंड आसा ते जे यूज जावपा ते यूज जायना। तेंचे कॅमेराज पयले सगळे कट केले, वायरी डायरेक्शन चेंज केल्ले आशिल्ले। सो ही सगळ्यो असली गोश्टी जे सेफ्टी भुरग्यांच्यो, इवन टिचर्स आमचे चेडवां शिकता ते जावं कोणाची सेफ्टी खातीर आमी करता रॉबरी बी सगळे, बट तुमकां आमची ऑथॉरिटी तुमच्या वायरी कट करता, कॅमेरा डायरेक्शन चेंज केला। एक्झॅक्टली गव्हर्नमेंट स्कुलान स्कॅम हो काय कशें कितें, कारण कॅमेरा कट करप म्हणजे साधी गोष्ट ना आमी। स्कॅम आता थंय आनी खंयची एक्टिविटी जाता काय म्हाका खबर ना, बट कितें तरी जाता की रातचे ती लायट ऑन आसता, कितें जाता आसतलें न्हू ते रातचे स्कूल ऑन आसता चालू आसता स्कूल पयली हांव जेन्ना गेल्लो तेन्नाचे म्हणटा हांव गोश्ट्यो। आनी तेंची एडमिनिस्ट्रेटर म्हणजे दनपारां 11-12 येवप, विबाली मोरजकर नांव तेजे। हांव अशें कांयच म्हाका दिसना की म्हाका अशें वायट दिसना ती नांव दिसून घेवपाक की इतले भुरग्यांचे कॅरियर तिणें पिड्यार केला। सो एक म्हणजे आनी तुमचो सर एकलो एक थोडे असल्या टिचरी आहा जे घरा वचून लिवींग दिता, जेन्ना आमचो कायदो आसा की लिवींग सर्टिफिकेट हे ओन्ली शूड बी इश्यूड इफ यू आर आस्क्ड टू इश्यू, म्हणजे कितें आमकां कितें मागला लिवींग दिया आपूण वयता म्हणून रॉंग न्ही। घरा वचून लिवींग दिवप म्हटल्यार भुरग्यांच्या करियरची वायट लागता न्हू। क्लियरली अगेन्स्ट रायट टू एड्युकेशन, रायट टू एड्युकेशन म्हणजे सगळ्यांक रायट आसा, म्हणजे तितून कास्ट रिलीजन जेंडर कांयच आमी पळोवप ना। आमी मेन एड्युकेशन इज मस्ट, आनी स्पेशली इन दीस गव्हर्मेंट स्कूल आमकां आमचे डेली वेज वर्कर्स हो कॅन नॉट अफोर्ड टू पूट देम, तेंकां हांगा प्रायवेटान घालचे किंवा म्हणजे बऱ्या स्कुलान घालचे म्हणून जायना म्हणून ते करता। ते तेंची मजबुरी म्हणून आमी तेंचे फायदो घेवचो न्ही। ते आमकां आमचें काम कितें, आमकां जे चान्स मेळ्ळे तेंकां शिकोवपाक आमी सारके शिकोवपाक जाय। भुरगे फेल जाल्यार तेंचो कॅरियर पिड्यार करून तुमची भुरग्यांक तुमी प्रायवेटान घालता, किंग्सान घालता, हांगा थंय घालता, तेंचो कोण तेंकां हेंचो कोण रिस्पॉन्सिबिलिटी येतलो। एका एका गव्हर्मेंट स्कुलान इश्यू चालू आसा असो काय नॉर्मली सगळ्या स्कुलांनी जाता आसतलो। जे एक स्कुलान जावपाक शकता सगळ्या स्कुलान जावपाक टायम लागना, आनी हो हांव पर्टिक्युलर एकूच स्कुलाक हांव ब्लेम करता बिकॉज हांवें एक स्कुलाचे स्टडी केला, बाकीचे स्कुलान हांवें स्टडी करूं ना, बट आय एम शुअर डेट बाकीचे स्कुलांत कितें प्रॉब्लेम आसतले। आनी खंय ना खंय आमच्या भुरग्यांचे बी कॅरियर फ्युचर जितून फाटी सरता कंप्लेन दिवपाक जावं इश्यू करपाक। आतां एक्च्युली 8वी पर्यंत पास करताले खबर आसा, रूल बरो काय न्हू तुमच्या प्रमाणे? थर्ड क्लास रूल हांव आनी तेका बरो आनी न्हू तशें उलयत ना। तेजे खातीर आमचे म्हाका दिसता जनरेशन मुखार वचपाक आनी फाटी वयतले परते। कित्या खातीर फाटी वयतले? आतां आमी फर्स्ट सेकेंड थर्ड आमी जे पास जाला ते आमचे मेहनतीन पास जाला, शिकून पास जाला, तितून आमी आमचो वालोर आमकां वालोर न्हू आमच्या टिचरींकूय वालोर, तेंच्यांनी एफर्ट्स दाखयल्ले आसा। तेन्ना जेन्ना आमी स्कूल नायंथाक येता आमी एक दोन भुरगे चुकून फेल जाताले, बट आतां कितें जाला सगळेच पास जाता आनी नायंथा पावलो म्हणजे सगळ्या फेल। आवट ऑफ 50 पर्सेंट न्ही 40-45 भुरगे फेल, ऑलमोस्ट टचिंग 90% भुरगे फेल, बिकॉज तूं टेंथाक रिजल्ट बरो दिवपाक सोदता आनी सेंट्रलाक दाखोवपाक सोदता वी आर लिटरेट, म्हणजे 8वी पास हू कॅन रीड अँड रायट इज अ इज कॉल्ड अ लिटरेट पर्सन। सो लिटरसी लेवल तूं वाडोवपाक दाखोवपाक फक्त सेंट्रलान दाखोवपाक, हांगा भुरगे कोण गड्डे हेच गव्हर्मेंट स्कुलान मुद्दम 9वेक भुरग्यांक फेल केल्या वयता काय कशें कितें आसा?
इथून गव्हर्नमेंटाची मिस्टेक ना, इथून ऑथॉरिटीचा किती मिस्टेक हा, आणि गव्हर्नमेंटाची खरी मिस्टेक सांगता तुमका. जेन्ना वो पॉलिसी मेन्शन केला नो रिटेन्शन पॉलिसी, वो म्हणल्यार आता सध्या स्टेटाच्या हातीन दिल्लो आसा आमच्या सेंट्रल गव्हर्नमेंट की वेदर टू कंटिन्यू ऑर नॉट. गोवा इज डेव्हलपींग स्टेट म्हणून आम्ही त्या रिस्पेक्ट करतात, इतलो मान दिता, इतले भुरगे बरे हा. आज आमचे असले सेम स्कुलान शिकून भुरगे आज खंयचे खंयचे लेवलार पावलेले आसा गव्हर्नमेंट स्कुलान. बट जेन्ना ही असली पॉलिसी येता आमी करता, आमचो लिटरसी लेवल वाडोवपाक जावं, खंय कितें तरी बरें चिंतून तुमी केला सेक्टर. बट आतां सद्या हे आमचे ड्रॉबॅक्स भायर येता सगळे. हे ड्रॉबॅक्स कितें, हितून टिचरी फायदो घेवपाक लागला की शिकयत ना कोण, दे आर नॉट टेकिंग एनी इंट्रस्ट, आनी भुरग्यांक इंट्रस्ट घेना, टिचरी जेन्ना इंट्रस्ट घेवपाक ना भुरगे कितें घेतले. तुमकां गड्डे भुरग्यांक तुमी फर्स्ट टू पास, सेकेंड सेकेंड, नथींग इज खबर आसना स्कुलान, कांय शिकयल्लें वचना म्हणून न्हू. टिचरी इंट्रस्ट कित्याक घेतल्यो, भुरग्यांक पास करपाकूच जाय. भुरगे कितें इंट्रस्ट घेतले, आपूण पास जातलोच समजलो. तो आठवी पास म्हणजे घालता, नवी मागीर कितें, टिचरांकूच कांय कळना, स्टुडंटांकूच कांय कळना. आतां एक्च्युली ते नवी पर्यंत एक्च्युली डायरेक्ट पावतात भुरगे, एक्च्युली समज चडूच फेल जाले जाल्यार लायसन्स काडपाक डॉक्युमेंट जा, एक्च्युली धावी बारावी गरजेचे डॉक्युमेंट करपा खातीर त्या तरी लायसन्स धावी जाय. इवन पासपोर्ट करता, आतां भुरगे आतां आमचे भायर वचपाक सोदता कितें कामां लागून, हे केलो तेंची फॅमिली नीड्स. आतां एक खंयचो बापूय आहा, कोणाचो आवय बापूय आहा, ताका दिसता की आपल्या भुरगे शिकून किंवा भायर कामां लागतलो जाल्यार गोंयांत तरी बरें कामां लागतलो. सगळ्यांची इच्छा आसता, आमी तेंचो कॅरियर काबार करता असली डिटेन्शन पॉलिसी काडून. कित्याक म्हणल्यार आतां पासपोर्टाचेर तर टेंथ ना जाल्यार नो इमिग्रेशन 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 रिक्वायरमेंट येता, सॉरी. सो ते येयल्यार तुका इतले त्रास करता म्हणल्यार एअरपोर्टाचेर, बिकॉज तू अनपड जाल थंय, तुवें शिक्षण ना, क्वालिफिकेशन ना, सो तुका तितले ते चॅक करचे पडटा तेंकां. सो आतां जरी टेंथ आहा, फाल्यां गव्हर्मेंट ट्वेल्थ करतली, फाल्यां खंयचेय कामाक ट्वेल्थ करतली, आतां होमगार्ड जावं ट्वेल्थ करतली, फाल्यां टेंथ करतली, फाल्यां आठवी आसा तर टेंथ करतली, तुमी कितें करतले भुरगे आमचे. तेंकां हांवें मुखार ऑप्शन वचपा ना, गव्हर्मेंट आपूण वेल्यू वाडत वयतले, बट हांगा आमच्या भुरग्यांचो कॅरियर खबर. इन शॉर्ट म्हणल्यार म्हाका दिसता ह्या भुरग्यांचो हांगा खंय ना खंय मेस यूज करता वोट बँक रेडी करपाक. तेंचो म्हळ्यार अशे आतां ते भुरगे शिकना न्हू, ते हांगाच रावतले. पॉलिटिकल इनवॉल्व आसा तुमी म्हटल्यार, म्हळ्यार पॉलिटिक्स हांगा इनवॉल्व सगळ्या हितून आसा. बट म्हाजो एक एम कितें आसा की एड्युकेशन सॅक्टर आनी मॅडिकल सॅक्टरान पॉलिटिक्स जावचे न्हू, जायना तितले बरें. बिकॉज आतां पळय एड्युकेशनान सांगलें तुमकां हें, मॅडिकल जाणा काय म्हळ्यार आमी वी ऑलवेज वॉन्ट अ गूड डॉक्टर, जो आमकां जो नॉलेजेबल आसा, जो एक्सपिरियन्स आसा. आमचे आतां टॉप वॉटर जीएमसी आसा सद्या, बट ते कित्या म्हूण आसा, मॅरीट लिस्टाचेर आसा. रिजर्वेशन बेस्ड हे आमकां डॉक्टरा हितून नाका मॅडिकल, बिकॉज दीस वील अगेन क्रिएट द सेम प्रॉब्लेम. ते 50-40% डॉक्टर जातले आनी 90% डॉक्टर जावचे ना, जाल्यार 90% लोक कितें करतले, एवरी टायम वयतले हांगा वयतले. बट आमी गव्हर्मेंटान आमकां फ्री सर्वीस दिवपाक जाय, आमकां मॅरीट लिस्ट डॉक्टर जाय. बिकॉज तो खंयचेय क्लास आसलो भुरगे आसूं न्ही, म्हणजे बीपीएल एबीएल खंयचो आसूं न्ही तो भुरगो, मिडल क्लास जावं टॉप क्लास, वी ऑलवेज एक्सपेक्ट अस लव्ड वन्स ऑर अस टू ट्रीटेड बाय गुड डॉक्टर. सो ताका लागून ते म्हाजे दिसना की असले हितून एड्युकेशन जावं मॅडिकल खंय ना खंय पॉलिटिक्स जावपाक जाय, जावपाक जायना, खंयच जावपाक जायना. पॉयंट टच केल्लो की टिचरी स्कुलान शिकयना म्हणून, सगळे टिचरी शिकयले जाल्यार हांकां सिलेक्टूय केलें किंवां ते टिचर जावपाक जाय, किंवां आमी टिचरी एक उच्च पदवी दिली वयता की गुरू म्हणून, तें तशें करता जाल्यार भुरग्यांची लायफ वाट लागतली न्ही. तशें हांव म्हणपाक शकना. आतां पळय आतां सिलेक्शन केलें, आतां एक डॉक्टर आमी एक डॉक्टर घेतलो, एक म्हयन्या डॉक्टराक कामूच ना, बसोन रावलो. ताका तो स्किल्स आसपाना, ते करपाक ट्रेन करपाक प्रॅक्टीस आसपा, आमी म्हणटा प्रॅक्टीस आसपाक जाय. आतां टिचरी खबर आहा हांकां पास करपाक ते शिकत ना, सो दे फॉगेट, वी नीड टू ब्रश अप देम. पण आतां कितें आमी जे टिचरी कितें शिकता पळय ती तेंची बी बुद्धी सांगता. आमी तेंका गुरू मानता केन्ना, आमचे आउटकम तेंच्यान दाखोवपाय न्हू, तेमकां खबर आहा की आमी हांकां पास करपाकूच जाय, पास करता जाली जाले. इन शॉर्ट दिया स्पॉयलिंग स्टुडंट्स लायफ, तेंच्या भुरग्यांनी ते पळयतले न्हू, आनी इतल्या भुरग्यांनी कितें पळोवपाक जाय, गरजूच नासतना गव्हर्मेंट तांकां पास कर म्हणटा न्हू. आनी एक आतां तुमी सांगल्या प्रमाणे की गव्हर्मेंट स्कुलान मोस्टली डेली विद्यार्थ्यांनी कोण पेरंट्स आसात, तेच कोण तरी भुरग्यां वयता आसतले किंवा भुरगे क्लास वयता आसतले, हे पेरंट्स काय एक्शन घेना भुरग्यां खातीर, तुमी येवपाक शकना. पेरंट एक्शन घेवपाक शकता,
जाऊं थोड़े पेरेंट्स स्कूल दारा पसंद गेल्ले आशिल्ले तेंका धांवणोन घातलेंच्यान पेरेंट्स एक्चुअली आता डेली वेज वर्कर्स म्हणल्यार हांव म्हणना की दे आर गोवन्स हांव आउटसायडर अशें न्हू एड्युकेशन इज फॉर एवरी वन तेका हे ना जावं रिलीजन कास्ट जेंडर मागीर हांव कांयच म्हणना की तिका बार आसपाक जाय एड्युकेशन सगळें इम्पॉर्टंट आमचो गोवा इतलो लागता आमकां ती गरज असली पॉलिसीची गरज ना आनी आमचो एड्युकेशन सिस्टमूय सिंपल आहा बरो आसा सद्या तरी डेली वेज आतां आमचे वर्कर्स आहा जावं तेंकां आपले पोट जे करता ते आयज जोडटले आयज खातले दोन रुपया जोडटा ते थंय वचून आख्खो दीस कित्याक कशे पिडा कशें दे कॅनॉट अफोर्ड दीस थिंग ते कितें करता भुरग्यांक घेवन गांवांक येता खूब भुरगे अशे गांवांक येले फाल्यां जर तेच ते आपले भुरग्यां खातीर इतले करता भुरगो जर आपूण फेल जालो म्हणून जीव दिलो सॉरी करून हे तुका म्हाका जावं आमचे डिपार्टमेंटल कोणा आसा तेंकां प्रोब्लेम जावचे ना कांय फरक पडपा ना आमकां दोन दीस वायट दिसतले काबार पण तेजे फॅमिलीचे हो व्हडलो इम्पॅक्ट पडटलो असो आनी एक आमचो सरकार जावं हो डिपार्टमेंट एड्युकेशनाचो विश्वास कायमचो इतलो हे आमी कन्सिडर करपाक जाय सगळे तुमी उदय म्हटलेले की आमकां हा एक टिचर हा पियन येता आनी क्लासीन भुरग्यांक शिकयता आनी खूब एकदम टायर आसा चार पांच भुरगे उखलून हाडटात हांव तुमकां व्हिडियो शेअर करता तो कित्याक आतां सद्या असलो टायमूय ना की म्हाका सद्या हो असो टायम येयला की आय वॉन्ट टू एक्सपोज दीस थिंग्स बिकॉज एक सर जावं एक प्रिंसिपल एक पर्टिक्युलर स्टाफ जो चेडवांक आतां गुटखा हाडपाक आनी तंबाकू हाडपाक हाडटा तेंकां आमी कितें म्हूण सांगपाक शकता हांव सो तेंकां आतां हांवें खूब ट्राय केलें की तेंकां नांव एक्सपोज करचें न्हू कोणाचे कामाचे पोटार येवचें न्हू बट आमचे भुरग्यांचेच कोण चिंतना तेंच्यांनी कितें दिसपाचें हांव काय कोणा कडेन अशें की म्हाका तुमी हें दिया तें नाका बट एक थिंकींग आसा की वी हॅव द पावर टू चेंज द फ्युचर आतां यूथ सगळे आतां येवपाक जाय आमी एक आमी जे म्हाजे बेची जे आसा तेंकां सगळ्यांक कित्याक आमकां एज्युकेशन बरें मेळ्ळें आमी हें चिंतता की आमचे मुखारूय बरें मेळपा एड्युकेशन असली पॉलिसी येवन भुरग्यांचो कॅरियर कवर जावचें न्ही मेन प्रश्न आसा आतां की आतां असलो अवेरनेस करपा खातीर किंवा हे भुरग्यां वायट घडटा किंवा जेन्ना कितें जाता पळय तेन्ना एक न्यूज मिडिया मिडिया खूब इम्पॉर्टंट आसता सो हेज्या खातीर मिडिया हेल्प करना किंवा मिडिया फुडें येवंक ना ह्या गजाली खातीर कारण 45 भुरग्यां फेल जावप हे धाकटें कारण ना न्ही हय मिडिया म्हणल्यार आतां पळया न्यूज चॅनल्स म्हणटात जेन्ना इश्यू जाल्यार आमी 70-80 पेरंट्स जावं कन्सर्न स्टुडंट्स युथ म्हणून आमी थंय गेल्ले आमी सगळे इश्यू कवर केला मिडियांनी आमचे हे आतां तुमी मिडिया बट तुमी सद्द्या आमकां हेल्प करून कवर करपाक तुमी एक हो टॉपीक घेवन तुमी कन्सर्न दाखयला आमकां सो त्या टायमार आमचे आतां पळय सद्द्या आमचो व्हिडियो काडलेलो आशिल्लो जावं फोटोज ऑफ कंप्लेन सगळे काडले मिडियान सगळे काडलेले बट अजून पर्यंत कोणें पोस्ट करूं ना मे बी बिकॉज टीआरपी चड मेळपाना जावं कितें तें पर्सनल प्रॉब्लम तेंचे बट असले इश्यू जे आहा पळय जे खंयचो मिडिया पर्सन जावं तो एक व्हडल्याचो व्हडलो जर्नलिस्ट जावन धाडटा जाल्यार कामां आसलो खंयचे म्हणटा लायट बॉय कोणय आसूं तो तेजे पासून फॅमिलीचे इश्यू जावपाक शकता आनी खंयचे वयर तेंचे जावपाक शकता हो असलो प्रॉब्लेम आहा हो युनिवर्सल प्रॉब्लेम म्हणल्यार आमच्या गोंयांत तरी हो युनिवर्सल प्रॉब्लेम आमकां सदां आमचे भुरगे कोण आतां म्हाजे भाव आवयण आमकां शिकून थंय वयर सरलेले जाय आमचे इवन म्हाजे वेळ विशीं जावं तेंचे भुरगे हो फ्युचर न्ही आमचो हो जर बरो ना जाल्यार कशें जातलें मुखार आमकां आतां सगळें ए आय येयला चॅट सगळे जीपीटी जर हे जर सगळे येयला बट फायदो कितें हे भुरग्याक जर हांगा ढळ जावन उरले आठवेक मुखार आनी कितें उरतले फ्युचर आतां जे तुमी कंप्लेन्स घातलेली जे कितें व्हिडियोज आसात हे खंयच्या कारणा खातीर शेअर जावंक ना किंवा अटकोन उरले आसतले कारण तुमी सांगलेले की खुबशी मिडिया येयली म्हणून एक मिडिया आमी समजावंक शकता आसली पण खुबशी मिडिया कवरअप करपाक येयली सो अशें कितें जालें की ते अटकोन व्हेले आनी उरले जितले मिडियाक म्हणल्यार हांवें म्हजे म्हजे कॉन्टेक्ट आहा सगळ्यांक पावला हो व्हिडियो म्हाजे कॉन्टेक्ट किंवा जावं भायल्या एक मिडियान पसून सद्या व्हिडियो काडल्यार सगळे मिडियांक तो शेअर जाता बट खंयचोय मिडिया मुखार येवन हांव हो टॉपीक घेवन मे बी बिकॉज ऑफ सम पॉलिटिकल इन्फ्लुएन्स कितें आसपाक शकता आनी तेंकां दिसता हितून टीआरपी ना हितून हें ना सगळें सद्याक कितें जालें दीस इज नॉट अ टॉपीक टू बी सेल्फीश तर म्हाका म्हाजे कांयच एक रुपया तर स्वार्थ ना की हांव तो भुरग्यां खातीर करतलो हांव करता बिकॉज आमच्या फ्युचरा खातीर आमच्या फ्युचर जनरेशन चिंतून करता आनी तो लायफ खातीर फाल्यां तो डिप्रेशना वचून जीव दिवपाक गेल्यार हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दीस
आता भैया एका स्कुलान जाला तुम्ही एका स्कुलातली केस भरली अशी जर मे बी भायल्या स्कुलान जाता आसतले जायना आसतले आमकां आयडिया ना पूण जावपाक जायना बाकीच्या स्कुलांनी जाल्यार युथांनी किंवा बाकीच्या सरावंडींग लोकांनी कितें करपाक जाय कशें अवेअर जावपाक जाय फर्स्ट ऑफ ऑल कोणाचे घडटा पळय ते पेरंट्सान पयली आवाज करपाक जाय जाल्यार म्हाजो हांव नंबर तुमच्या माध्यमांतल्यान शेअर करता म्हाका कॉन्टेक्ट करपाचे आमच्या जाता तितले आमी करचे म्हळ्यार शेअर कित्याक हो प्रॉब्लेम आमचो सगळ्यांचो आसा आयज म्हाजो आसपा ना बरें फाल्यां म्हाजो आसतलो तुजो आयज आसपा ना बरें तुजो फाल्यां आसतलोच आयज तूं इग्नोर करपाक शकता बट फाल्यां करपाक शकना हे असले इश्यूज आसा पळय ते इग्नोर जावपाना तुज्या हातींतल्यान फाल्यां खंय ना खंय तुकाच प्रॉब्लेम पडटलो सो असले इश्यूज हांव म्हणटा हितून इंटरफियरन्स आसपाक जायना जावं कसले भशेन पॉलिटीक आसपाक आतां हांवें हो कंप्लेन केलो आनी आमचे शैलेश जिंगदे सराक दाखयले आनी आमची आयशा मॅडमान दाखयली थंय डिपार्टमेंट डायरेक्टर ऑफ एड्युकेशन वचून तांकां हांवें सांगलें ताका देर ऑल्सो शॉक टू सी दीस इश्यू बट टील नाव आय हॅव नॉट गॉट अ सॅटिस्फॅक्टरी आन्सर फ्रॉम देम हांव कितें म्हणटा तुमी आतां म्हणटा जर आतां हो टायम चड जालो आतां आमी म्हणपाक शकता की जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनायड आतां तुमी एटलिस्ट आमी तुमकां सांगता मातशें कितें भुरगें कितें तरी उपाय करा हेल्प एक नॅक्स्ट टेंथाक दिया कितें तरी तिंग दिया ऑप्शन वी आर ऑल्सो ट्राय आमचे वॉलंटियर एक्टीव वॉलंटियर्स आसा आमचो एक प्रोफेसर आसा जो एक्स प्रोफेसर आशिल्लो तो ही इज ऑन बेड रेस्ट एंड ही स्टील इज रेडी टू टीच दो स्टुडंट्स फ्री सो इतले आनी बेस्ट हांव म्हणटा असले असले लोक आसा आमचे हे असल्यो टिचऱ्यो आमचे बरे बरे प्रोफेसर जे आसा इतले सर आसा टिचर आसा स्टाफ आसा तेंचे पासून नांव पिड्यार करता असले ठरले आसा आमच्या एड्युकेशन सिस्टमाक एक्चुली हो दाग पडटा आसा सद्या कितें जाल्यार आमचे सगळे टिचरी ना म्हाजे टिचरी आमी ऑलवेज थँकफूल आमकां असली परिस्थिती केन्ना दिवना आमकां जे दोन चिमटे काडला मारला बट एटलिस्ट आमी आयज बरे हितून पावला इतले हेतून न्यू एज्युकेशन पॉलिसी येयला ही खंय तरी अशीच आसा काय वेगळी आसा ह्या पॉलिसी पळय ह्या पॉलिसीचो कितें इफेक्ट पडटा कितें आसा रिलेटेड पॉलिसी नो रिटेन्शन पॉलिसी ही न्यू पॉलिसी न्हू ही ओल्डूच पॉलिसी सो ते म्हटल्यार 2010 कितें आसा दीस म्हाका ती 9-10 सो बट आतां सद्या कितें आसा ती पॉलिसी सेंट्रलांतल्यान कितें सांगला की स्टेटाचेर डिपेंड सांगला की स्टेट म्हणल्यार स्टेट कॅन डिसायड वेदर टू कीप ऑर नॉट एन्ड आय थिंक स्टेट कॅन ऑलवेज डिसायड सच थिंग्स बिकॉज स्टेट आतां आमचो डबल इंजीन का सरकार म्हणटा न्ही सो एक इंजिनान दुसरे इंजिन सांगले जातले न्ही आमकां हो पॉलिसी गरज ना आमकां लिटरसी लेवल नाका आमकां लेवल ऑफ एज्युकेशन हांगा करपाक जाय भुरग्यांक कळपाक जाय दुसरीचो भुरगो जर शिकलेलो आसा न्ही आनी हो णवीचो भुरग्यांक पसून हांव णवीचो भुरगो ड आसतलो म्हणटा हांव दुसरीचो प्रायवेटा भुरगो इतलो विचारूंक शकता कित्याक आठ फर्स्ट टू एथ हो आमचो मेन पिरियड ग्रॅमर शिकपाक इंग्लीश शिकपाक आमचे बिगिनींग इनिशियल ऑर ऑफिस इनिशियल स्टेप हो सो तो स्टेप जर आमी मीस करून डायरेक्ट जर आमी एंड ऑफ ऑफिस जायना स्मॉल स्टेप्स आर ऑलवेज इम्पॉर्टंट आनी ते स्टेप्स आमी तो कन्सिडर करपाकूच जाय आतां गोंयांत हजारो सोशल वर्कर आसा पूण तुमीच हो इशू कित्याक घेतलो हातीन म्हाजे कडेन तो इश्यू येयलो म्हणून हांवें घेतलो म्हाका असले म्हटले पॉलिटिक्स करून जावं 2 रुपया कोणा कडेन मागून असले इश्यू हायड करपाची म्हाका हॅबिट ना आनी हांव असले इश्यू खंयचे येयले कन्सर्न इश्यू हांव इश्यू रेज करीत रावतलो आनी थोड्यांनी अशें म्हणलें वयता की सोशल वर्कर जे आसतात खबर असले इश्यूज घेतात कित्याक हायलायट जावपा खातीर फुडें पॉलिटिक्सान वचपा खातीर अशें कितें थिंकींग आसता अशें कितें तुमची आसा युथ शूड गॅट इन टू पॉलिटिक्स हांव म्हणटा कितें नाजाल्यार आमकां अशेंच करचें पडटलें फ्युचर पर्सन विथ अ गूड विजन सदां पॉलिटिक्सान येवपाक जाय आनी अशें तसलेच मनशाक आमी वोट करपाक जाय आमी आयज सोरो जेवण आनी पयशां खातीर वोट करता पळय ते बंद जावपाक जाय खंय ना खंय आमी स्वता रिस्पॉन्सिबल आसा ताका लागून आमकां नाका आनी कोण वयर सरिल्लो आमी बऱ्या लोकांक वयर काडपाकूच जाय आनी हांव म्हणलें हांव पॉलिटिक्स बट कोणी जर यूथ वयर सरता तेका वयर काडपाक जाय बिकॉज यूथ इज द फ्युचर आतां युथांनी एक्च्युली तुमी इन द फ्युचर म्हटले सो युथांनी असले गजालींचेर कशें अवेअर रावपाक जाय कारण खुबशे गजाली अशे येतात चार्जीस लोक पळयता ट्रेंडिंगान उरता जाल्यार खंय तरी आयडियाली वयता गायब जाता खंय तरी म्हणजे खुबशे आता केसीस सो म्हणजे लोक खंय तकलेन धरतले गजाली कित्याक व्हिडियोज पळयतले लोक विचारतले बाबा टॉपीक चार्जीस पळयतले विचारतले रिक्वेस्ट करणे इट इज अ ऑप्शन बट या गजालींसून कशें अवेअर जावपाचे कारण खंय तरी मानसिकता किंवा ह्या गजाली सगळे कॉमन जाल्ले आसा यूथ कॅन अवेअरनेस ड्रायव्ह करपाक शकता आमी
सो म्हणल्यार असले एका म्हजे सजेशन कितें डिपार्टमेंट ऑफ एड्युकेशनाक कितें म्हणल्यार एक एसेसमेंट ड्रायव्ह करपा तुमी. जशें आमी लास्ट टायम एक एसेसमेंट ड्रायव्ह केल्ली आमचे सावथ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान, इट इज व्हेरी गूड बिकॉज तितून पॉलिटिक्स इनवॉल्व नाशिल्ले, जे आमकां सांगिल्लें तें आमी केलें काम आनी जे खरो जे पॉयंट आशिल्ले ते आमी दिले लास्ट टायम आमकां आपयलो थंय. सो सेम ड्रायव्ह कॅन बी डन, आमकां दी हांव म्हणना खंयचेय दी, बट नॉन पॉलिटिकल जावपाक जाय आनी ट्रान्सपरंट आसपाक जाय. सो एसेसमेंट दिल्या कडेन आमकां कळपाक जाय की स्कुलान शिकयता कितें, ते भुरग्यांक मेळपाचे, तेजे पेरंट्सांक मेळपाचे, थंय आमकां कितें मायनस आनी प्लस पॉयंट स्कुलाचे कळटले. हांव म्हणना फक्त मायनस आसतले, बट प्लस पॉयंटूय आसपाक शकता, वीच वी कॅन एप्रिशिएट दोज टिचर्स इन व्हेअरएवर इट इज. आतां हो व्हिडियो पळोवन लोक अशें सहजच म्हणटले की गव्हर्मेंट टिचरी जर शिकयलें जाल्यार फुकट फुकट सवाय सॅलरी घेता काय कितें. ओके, फुकटूच घेता न्ही, तेका उपाय केला, कारण गव्हर्मेंट सर्वंट सगळ्यात वायट असचे ना आणि सगळ्यात बरोबर असचे ना, सो हाका लागून बाकीच्यांचेर थप्प लागता. सो त्या कारणार काय कितें जातले, ते गव्हर्मेंटाच्या अधीन आसा आनी लोकांच्या अधीन आसा, कोणाचेर थप्प घालप आनी कोणाचेर न्हू. तो आतां असले जर घडत रावले बाकीचे लोक जे उगी म्हणल्यार पळय, आतां मर्डर करपी मनीसूय क्रिमिनल आनी मर्डर करता तो पळोवपी मनीसूय क्रिमिनल. जेन्ना हे अन्याय घडटा ते करता पळय आमचे टिचऱ्यो असले कर, बाकीचे लोक पळयता बरे, थोडे लोक अप्रोच करता, थोडे लोक बोवाळ मारतात, थोडे लोक तोंड बंद करतात, थोडे लोक पळोवन उगी रावतात. बिकॉज हांव गव्हर्मेंट म्हागे पगार आपणें येता न्हू खबर जावचें न्हू, तुमकां गव्हर्मेंट सद्द्या आमचो रोलूच तसो आसतलो, मे बी कोणा ना कोणाक खंय ना खंय त्रास जावपाक शकता, बट तुमी एक असले मनशाक एक असले सोर्स दवरपाक शकता की तुमकां एक भुरग्यांक जस्टीस मेळपाक शकता, दिवपाक जाय तुमचे मनान तें अशें म्हणल्यार देर इज सोल्युशन फॉर एवरीथींग इफ यू हॅव अ विजन. तुमी सांगला प्रमाणे स्कुलान काय एक्टिविटीज जायनासले, लायक स्पोर्ट्स एक्टिविटीज किंवा अशें काय जायना तर त्या एक वेळ मानता की भुरगे स्कुलान शिक्षणात वीक आसतले पण स्पोर्ट्सान तरी बरे आसपाक शकता न्हू. आतां जितले भुरगे फेल जाला पळय तितले 20 भुरगे तरी स्पोर्ट्सान आशिल्ले, आनी एक फाटले 4 वर्सां तरी स्पोर्ट्स डे थंय जावंकूच ना स्कुलान. हांवें फस्ट टायम पयला जे स्कुलान स्पोर्ट्स डे जायना. एकूच दीस वॉज लास्ट इयर, लास्ट एकेडेमीक इयर आतां जाला तो फस्ट इयर खंय स्पोर्ट्स जाला फस्ट टायम. आनी सांगचें म्हणल्यार सप्लिमेंटरी एग्जाम दिता पळय आमी, ते 9th भुरग्यांक बसयला खंय जुलय जुनान एंडाक सप्लिमेंटरी एग्जाम दिवपाक. पयलीं सांगला खंय पास, मागीर म्हणटा खंय ना पास ना फेल, रिजल्टूच ना, रिजल्ट दिवं ना. रिजल्ट दिवपाक जाय न्हू, तेच आमी म्हणटा न्हू स्कूल न्ही ते, आनी कितें चले ते इन्स्टिट्युशन दुसऱ्याक कितें चले जात. अरे तुमी सप्लिमेंटरी जो रिजल्ट दिया भुरग्यांक कायदेशीर करा, तुमी ते भुरग्यांचे ते पेरंट्साचे तुमी मजबुरीचो फायदो घेवन तुमी तांकां असले परिस्थितीन हाडून दवरला आयज. इतलेय हे सद्द्या दीस इज ऑल्सो क्रिमिनल एक्ट मरे, भुरगीं सामके हॅरेसमेंट करपी मरे. स्कुलान ओवरऑल कितले भुरगे आसतले तर त्या ओवरऑल हांव सांगपाक शकना, जज करपाक शकना, बेश्टो एप्रॉक्सिमेट एज्युम करपाक शकना, बट ते बॅची 9th 60 आशिल्ले, बट 55 वेर रेगुलर स्टुडंट्स. थोड्यांक घेयत नाशिल्ले टिचऱ्यो, थोडे टिचरी कितें करताले 4 भुरग्यांक फेवरेट भुरग्यांक घेवन वचून सायडीन शिकोवप, मागीर शिकोवप ना. आनी थोडे भुरग्यांक फेल केल्लो, मागीर तेंचे पेरंट्स येवन बॉय मारून बॉय इन्फ्लुयन्स बी लावन तेंकां मागीर पास करून तेंकां घेतला. तुमी इतले सकयल पडपाक शकता टिचर एड्युकेशन सिस्टमान, तुमी इतले सकयल पडपाक शकता टिचऱ्यो, आमचे प्रिंसिपल ते आसा ते, तो संदीप म्हणून सर तो पिवन येतो कितें म्हणून सांगपाचे म्हाका समजना. एक कन्क्लुजन काडप किंवा एक फायनल मेसेज एक सांगप लोकां खातीर स्पेशली गोंयच्या रिगार्डिंग असले अवेरनेस करपा खातीर किंवा अशें कितें जाता गजाली ज्यो भुरग्यांक स्पेशली वायट घडटा एज्युकेशन सिस्टमांत जाल्यार तेंच्या खातीर एक मेसेज दिवचो. म्हजी एकूच मेसेज काय म्हणल्यार एज्युकेशन आनी मेडिकल असले दोन डिपार्टमेंटान केन्ना पॉलिटिक्स इन्वॉल्व करचे न्हू, आनी जाता जाल्यार तुमी मातशे डायरेक्ट आतां तुमचे कडेन सोशल मिडिया आसा, फेसबूक आसा, तुमी डायरेक्ट लायव्ह वयचे, डायरेक्ट कितें आसा ते ट्रूथ लोकां मुखार दवरचे. तुमकां फाल्यां खंयच्यानूय प्रेशर येता कितें येता कांयच कोणाक भिवचें न्हू, कित्याक म्हणल्यार फाल्यां आमीच भोगचे, भोगपा पडटा सगळे कडेन, आमीच भोगपा पडटा सगळे, कितेंय जावं म्हणल्यार आतां एड्युकेशन सिस्टम आसा म्हाका कांयच आतां फरक पडना, बरें फाल्यां खंय ना खंय तर म्हाकाच त्रास, म्हाजे भुरगे फाल्यां वयतले 8 म्हळ्यार बेश्टे फाल्यां 9 फेल जातले अशें जाता. सो हांव कितें म्हणटा काय म्हणल्यार ऑलवेज फायट फॉर द रायट,
जे तुम्ही भाई सगळे सांगला जे तुम्ही क्लिप्स धाडले म्हाका या सगळ्या व्हिडिओन घालतलो कारण लोकांक अवेअरनेस पावपाकूच जाय ती सगळे त्या लोकां कडेन पावयलो वयतलो जो कितें आसा. थँक्यू सो मच भाई. आमी भुरगीं 9th क्लासीचे भुरगीं उलयता. आमी टोटल 9th क्लासीन 55 भुरगीं आशिल्ले. आमकां 45 भुरग्यांक मुद्दम फेल केला आनी टिचर म्हणटा ते सारके शिकनाशिल्ले. आनी मेन म्हणल्यार टिचर टायमींग नाशिल्ले येवपाचे स्कुलान आनी कांय ना तेंगेले. आनी मेन म्हणल्यार आमकां मुद्दम घरा कडेन येवन लिवींग व्हरपाक सांगताले टिचर. आनी कॅमरा बिमरा कांयच सारके ना स्कुलांतले सगळे मोडून उडयला. आनी जे एक्स मॅडम आशिल्ले तेणे आमकां कॅमरा तेगे मुद्दम मोडपाक लायिल्ले मुद्दम पिवना सांगून. आनी पिवन आशिल्लो तो एक आनी एकलो न्यू आशिश म्हणून तेणे जे आमगे क्लासींतले चेडवां आशिल्ले तेंकां विमल तंबाकू बिंबापू हाडपाक लायतालो स्कुलांतल्यान. आनी आमकां आमगेली क्लास टिचर क्लारा टिचर म्हणून आशिल्ले ते आमचे स्कुलान येवन घरा कडेन येवन आमकां फोर्स करताली कितें लिवींग व्हर म्हणून. आनी मॅडम आमगेली तेही सांगताली की तुमी लिवींग घेवन वसा ना जाल्यार आमी तुमकां स्कुलांतल्यान भायर काडटा तुमकां एल सी दिता अशें म्हणटाले. प्रॉब्लेम आमचो एक डिमांड कितें आशिल्लो की म्हाका सदां 5th to 8th जे आमचे हे आसा आमचे पास करता गड्डे पसून पडले पास करता की टिचरी एडवांटेज घेता आनी भुरगे घेता. आयज आमी पळयता भुरगे 9th पावतात 9th पावता 40 to 45 भुरग्यांक तुमी फेल करता म्हणल्यार भुरग्यांक कशें करता. वॉट हांव टिचरीन विचारलें एफर्ट्स कितें लागले तेंकां पास करपा एटलीस्ट. तुमकां फक्त ऑन पेपर तुमकां 100% पेपर 15 भुरगे तेंकां घालतले पर तुमकां पेपरार जाय म्हणून डॅट गोवा इज बेटरेड म्हणून तुमी येत मेरेन पास दवरला. इवन 0 पडले तुमी पास जावपाक जायना. वॉट एवर भुरग्यांक शिकता पळय टिचरांनी एफर्ट दाखोवपाक जाय त्या पयलीं चलता तशें. आनी प्रिंसिपलान आमचो रिप्रेजेंट सीएम ऑलरेडी पोर्टफोलियो तेणी मेन म्हणजे लक्ष दिवपाक जाय. तेणी कळप ते लिटरेट जाले म्हणून गोवा लिटरेट 100% तेगे गोवर्मेंटाक प्लस पण जाता. बट आमच्या भुरग्यांक मायनस तुमचं कॅरियर 0 दीस आता ती पहिली आशिल्ली कृपाली मोरजकर म्हणून प्रिंसिपल आशिल्ली तिकडे ते नियोजन सगळे जाल्ले. आता न्यू येला तुका आमी एक लॅटर निवड केला. सो इवन एक लिगल लॅटर निवड करची पडटली सो केला. आतां ती सद्या वायस प्रिंसिपल आसा मल्टीपर्पजान. आमी आतां थंय वयता थंय वचून कितें म्हणटा ती पळोवया. बट तिका एक्चुली पॉयंट आसा म्हाजे कडेन खूब प्रूफ अशें आसा की तेंकां डिनाय करपाक शकना थंय. सो हांव त्या भुरग्यांच्या कॅरियरा खातीर सद्या उजी आसा. हांव मागता की म्हाका इतलेंच जाय की तेंकां चान्स दिवपा तेंकां 2-3 पॉयंट फेल जाले. इवन तेंकां लिवींग दिवन तुमी धाडयता घरा कडेन व्हरून टिचरीन लिवींग दिवं म्हणल्यार इतली गरज कित्याक पडली हांगा. रायट टू एड्युकेशन म्हणल्यार येस काय म्हणून ते मल्टीपर्सन उलयता मागीर तुमकां सांगता.